तब्बल 8 कात्र्या एकत्र करून केस कापणारा अवलिया सध्या पिंपरी चिंचवडमध्ये चर्चेचा विषय ठरतोय. त्याच्याकडे केस कापण्यासाठी लोक गर्दी करतायत. गर्दी इतकी होती आहे की 2 ते 3 दिवस आधीच त्याची अपॉइंटमेंट ही घ्यावी लागते. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात आणि 8. हो, 8 कात्रींचा एकाच वेळी वापर करून स्टाईलिश केस कापणारा अवलिया पिंपरी चिंचवड मध्ये चर्चेचा विषय आहे. प्रशांत खरे यांच्या सलून मध्ये त्यांच्याकडून केस कापण्यासाठी ग्राहकांना 2 ते 3 दिवस वाट पाहावी लागते. कारण हटके स्टाईल सोबतच हटके हेअर कटिंग साठी ते अनेक मेथड्स वापरतात. मी त्यांची फेसबुकवर ॲडव्हर्टाईजमेंट व्हिडिओ वगैरे पाहिले त्यांचे. मग मला असं वाटलं की नाही, इथंच आपण हेअरकट करायला पाहिजे, कारण की 8 कात्र्यांचा ते वापर करतात म्हणून त्याच्यात काहीतरी वेगळं असेल. त्यामुळे मी त्यांच्याकडून अपॉइंटमेंट घेतली, पण मला लगेच काही भेटली नाही. 3-4 दिवसांनी लगातार मी कॉल केल्यावर मग मला त्यांनी अपॉइंटमेंट दिली. पुरुषांप्रमाणेच महिलांमध्ये प्रशांत यांच्याकडून केस कापून घेण्याची क्रेज आहे, त्यासाठी वाट पाहण्याचीही तयारी असते. प्रशांत 8 कात्र्यांनी हेअर कटिंग करण्यासोबतच लाइटर आणि मेणबत्तीच्या आगीनं हेअर सेटिंगही करतात. प्रशांतच्या या मेथड्स ग्राहकांच्या पसंतीला उतरल्यात आणि बघता बघता पिंपरी चिंचवड मध्ये ते फेमस झाल्यात. त्यांचे प्रकार विविध आहेत हेअर कटिंगचे, जे बाहेर मला भेटत नाहीत. ऑलमोस्ट जे काय म्हणतात सेम असतात. यांच्याकडे आलं की थोडंफार चेंज असतो. त्यांचे स्वतःचे काही म्हणायचे असतात की त्याने ते लुक छान येतं. प्रशांत यांनी हेअरस्टाईल आणि कटिंग मध्ये डिप्लोमा केलाय, पण 8 कात्रींनी केस कापणं आणि लाइटर मेणबत्तीच्या आगीनं हेअर सेट करणं या मेथड्स प्रशांतच्या स्वनिर्मित आहेत. त्यासाठी त्यांना अपार मेहनत घ्यावी लागली आहे, मात्र त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळत आहे. खरं बघायला गेलं तर मी लहानपणापासून हेच काम करतोय. वयाच्या 10व्या 12व्या वर्षापासून मला ह्या कामात खूप इंटरेस्ट होता. मग मी काय विचार केला, वेगवेगळे डिग्री, वेगवेगळे हेअरकट किंवा वेगवेगळे स्टाईल हे करायचं, माझं प्रोफेशनल वेगवेगळे अँगलच चेंज करून टाकला. किंवा आर्ट सीझन म्हणा, किंवा हेअरकट करायची पद्धत म्हणा, किंवा लुक वाईज हेअरकट करायचं, असं करत गेलो. या मेथड सर्व सलून मध्ये पोहोचवण्याचा प्रशांतचा मानस आहे. तेव्हा भविष्यात तुम्ही जात असलेल्या सलून मध्ये ही मेथड आढळली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. गणेश दुडम, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड.